या पाठातील आजचा आपला उपघटक आहे प्लास्टिक आणि पर्यावरण. मग आपल्या घरामध्ये दररोज कॅरी बॅग किती येतात आणि त्याच्यानंतर त्याचं काय केलं जातं मुलांनी, तर पहा की आपल्या घरामध्ये दररोज कॅरी बॅग मधून दूध येतं, भाजीपाला येतो, इतर साहित्य आणलं जातं. मग हे सगळं साहित्य कॅरी बॅग मधून काढून घेतल्यानंतर एक तर त्या कॅरी बॅग आपण दुसरे घटक ठेवण्यासाठी वापरतो किंवा एक तर त्या ठिकाणी फेकून दिलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. मग वापर करून फेकून दिलेल्या कॅरी बॅग, पाण्याच्या बाटल्या, दुधाच्या रिकाम्या पिशव्या यांचं पुढे पुनर्चक्रीकरण कसं होतं, तर पहा मुलांनो, प्लास्टिकच्या ज्या बाटल्या आहेत त्याच्यामधलं पाणी पिल्यानंतर ते आपण त्या फेकून दिल्यानंतर पॉलिस्टरचे जे धागे आहेत ते धागे हे प्रामुख्याने त्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवले गेलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर त्या ठिकाणी त्याचं विघटन होत नाही आणि मग परिणामी ज्या काही प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आहेत त्या आपण फेकून देतो, दुधाच्या पिशव्या प्लास्टिकच्या त्या ज्या आपण फेकून देतो त्यांचं रिसायकल बिन हे प्रामुख्याने शोभेच्या प्लास्टिकच्या वस्तू बनवण्यासाठी केलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळत. आणि मग याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं की निसर्गामध्ये आढळणारे किंवा मानवाने निर्माण केलेले काही जे पदार्थ आहेत यांचं विघटन होतं किंवा त्यांचं विघटन होत नाही. आणि म्हणून काही पदार्थांचं नैसर्गिकरित्या विघटन होतं त्या पदार्थांना विघटनशील पदार्थ असे म्हटले जाते, तर काही पदार्थांचं नैसर्गिकरित्या विघटन होत नाही अशा पदार्थांना अविघटनशील पदार्थ असे म्हटले जाते. आणि मग प्लास्टिक हा प्रामुख्याने अविघटनशील पदार्थ आहे. आणि मग आजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून सर्रासपणे या प्लास्टिकचा त्या ठिकाणी वापर जो आहे तो वापर होतो. आणि मग परिणामी जे पदार्थ अविघटनशील आहे अशा पदार्थांचा पर्यावरणावरती प्रदूषक म्हणून खूप मोठा परिणाम झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि मग याच्यावरती पर्यावरण आपल्याला वाचवायचे मग याच्यावर आपण त्या ठिकाणी काय उपाययोजना करू शकतो, तर आपण प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता त्याऐवजी आपण सुतळीपासून बनवलेल्या पिशव्या, कागदी पिशव्या, कापडी पिशव्या यासारख्या पिशव्यांचा वापर केला गेला तर आपण सुद्धा एक पर्यावरण संरक्षक म्हणून त्या ठिकाणी बनवू शकतो. आणि त्याचबरोबरीने ज्या काही कॅरी बॅग आहेत, मलाही असं वाटतं की ज्या काही कॅरी बॅग आहेत त्या कॅरी बॅगच्या फेकून देतो, त्या फेकून न देता त्यांचे जर सरळ तुकडे केले आणि ते तुकडे जर जसं आपण लोकरीचं विणकाम करतो अगदी त्या पद्धतीने त्या प्लास्टिकच्या कॅरी बॅग पासून विणकाम जर केलं गेलं तर बस्कर, चटई यासारखे जे टिकाऊ मधून टाकाऊ घटक जे आहेत ते घटक आपण त्या ठिकाणी निर्माण करू